सरकारी सेवेत मोठ्या पदावर असूनही म्हाताऱ्या मातेला वाऱ्यावर सोडून दिल्याने रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्या आजीबाईंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत संबंधित मुलाचा शोध घेऊन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांची भेट घडवली आणि 15 वर्षांपूर्वी तुटलेले नाते पुन्हा जोडले गेले. प्रमिला नाना पवार असे या आजीबाईंचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावरील भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओतील आजीबाई आपला मुलगा PSI असून तो नाशिकमध्ये आहे असे सांगत होत्या. दुसरा मुलगा अक्कलकुआ येथे बस कंडक्टर असल्याची माहिती त्या देत होत्या. पती निधनानंतर या महिलेने मुलांना रक्ताचे पाणी करून वाढवले शिकवले, परंतु मुलांची लग्ने होताच त्यांना आईचा विसर पडला. मुले सुनांच्या भांडणानंतर त्यांनी घर सोडले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना ही घटना समजताच त्यांनी मुलांचा शोध घेतला. एक मुलगा सतीश नाना पवार हा अनुकंपा तत्वावर वडिलांच्या ठिकाणी केंद्रीय उत्पादन शुल्काच्या वस्तू व सेवा कर विभागात नोकरी करीत होता. दुसरा बस कंडक्टर होता. त्यांना तातडीने बोलावून घेत त्यांना वृद्ध आईचे हाल केल्याबद्दल त्यांची कान उघडणी केली. आईचा सांभाळ करण्याचे वचन घेत आईला त्यांच्या ताब्यात घेतले. पोलीस आयुक्तालयात झालेल्या या आगळ्या वेगळ्या भेटीने सर्वांचेच डोळे पाणवले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.